विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा विषय गणित त्याचे प्रकरण 7वे घटक शिकतोय सममिती। आता आपण जेव्हा आंघोळ केल्यानंतर मेकअप करण्यासाठी किंवा भांग पाडण्यासाठी उघडतो तर अशा समोर आपल्याला आपली प्रतिमा दिसते। तर आपली प्रतिमा कशी दिसते? आपण जेव्हा उजळत कंगवा धरला तर ती प्रतिमा आपली डाव्या हातात दिसते। म्हणजे तसंच आपल्याला या ठिकाणी माझ्या मागे जे आहे, उदाहरणार्थ बघा, हे कॅपिटल लेटर मधलं एच आहे, नंतर एम आहे। जर आपण या एचला बरोबर मध्ये अशी रेषा घेतली तर याला असं दुमडलं तर याच्या बरोबर दोन भाग तयार होतील। त्याचप्रमाणे हा जो एम दिसतोय कॅपिटल मधला, या ठिकाणी जर आपण बरोबर मध्ये रेषा मारली तर या एमचे सुद्धा दुमडलेले घडी होईल। तर ही जी रेषा काढली हिला म्हणतात सममिती अक्ष। लक्षात घ्या, पुन्हा नाव सांगतो याचं, सममिती अक्ष। आणि सममिती अक्ष म्हणजे काय? की ज्या रेषेमुळे कोणत्या आकृतीचे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्याला म्हणतात सममिती अक्ष। तर या ठिकाणी मला तुमच्यासमोर मी ही एक आकृती दाखवली, ही एक आकृती दाखवली, हे तसं आपल्याला याचप्रमाणे आपले जे एबीसीडी आहे ते कॅपिटल लेटर मधले जेवढे तेवढे आपले विवरण यायचे ते त्यातले कोणत्या कोणत्या आकृत्यांचे बरोबर सममिती अक्ष तयार होतात ते आपण आपले वैभव काढायचे। त्याचप्रमाणे आता मी पुढची आकृती लावतो तुमच्या समोर। एक आकृती आहे बघा, एक घरासारखी आकृती दिसते। जर आपल्याला या घरासारखी आकृती सममित करायची असेल तर बरोबर आपल्याला या ठिकाणून एक सममिती अक्ष टाकावा लागेल। जेव्हा आपण सममिती अक्ष टाकू तेव्हा या आकृतीची बरोबर दोन भाग तयार होते। परंतु आपण जर आडवा टाकला तर सममिती अक्ष या आकृतीची सममिती अक्ष होणार नाही किंवा दोन भाग होणार नाही। त्याप्रमाणे तुमच्या समोर मी एक सुंदर आकृती दाखवली आहे। तर इथे नशिबा या ठिकाणी जर डाव्या बाजूला तशी आकृती त्याचप्रमाणे आपल्या उजव्या बाजूला तशीच आकृती दिसते। म्हणजे याचा अर्थ याच्यासारखी प्रतिबिंब आहे, याला म्हणतात प्रतिबिंबित आकृती किंवा प्रतिबिंबित मिती सममिती। तर आपण या प्रकारात दुसरा जो घटक शिकणार आहे सममितीत मधला प्रतिबिंबित सममिती, त्याप्रमाणे इथे असं चिन्ह तुम्हाला कुठे दिसतं? तर असं चिन्ह आपल्याला सहसा अँब्युलन्स किंवा डॉक्टरच्या दवाखान्याची पाठी असते त्या ठिकाणी असं चिन्ह दिसतं। परंतु आपल्याला या आकृतीचं सममिती जर करायचं राहिलं तर इथे बरोबर जर आपण मध्यम रेषा मारली तर याची बरोबर दोन भाग होतील। परंतु आणखी या आकृतीचे आणखी दोन भाग तयार होतील। तर आपण परत या आकृतीला जर याप्रमाणे आणखी एक अक्ष टाकला तर या आकृतीची सुद्धा दोन भाग होतील। म्हणजे आकृतीला दोन सममिती अक्ष मिळाले। आता मी तुमच्या समोर एक अक्ष दाखवतो, या अक्षरात तुम्हाला माहिती आहे बरोबर याला ए म्हणतात। तर आपण जर या बरोबर मध्ये दुमडलं, बरोबर मध्ये दुमडलं तर या आकृतीचे बरोबर फोल्ड केल्यानंतर दोन भाग जुळतात। म्हणजे ही सममिती या ठिकाणी तर जी मध्ये रेषा तयार होते आपल्या वैवत जर आपण ए काढला तर बरोबर ही मधली जी रेषा तयार होईल त्याला म्हणतात सममिती अक्ष। त्याप्रमाणे मी तुमच्या समोर आणखी एक आकृती दाखवतो, हा आकार आहे षटकोन। तर या षटकोन या आकृतीला जर आपण बरोबर मध्ये दुमडलं तर हे जे खालचा भाग आणि इकडचा भाग जो जुळतो त्याला म्हणतात सममिती भाग। आणि हा जो मधला भाग तयार झाला सममिती अक्ष म्हणतात। या षटकोन कृती आकृतीचा आणखी एक सममिती अक्ष तयार होतो। जर आपण या सममिती आकृतीला असं दुमडलं तर हा भाग आणि हा भाग जुळतो म्हणून ही सुद्धा सममिती आकृतीला सुद्धा दोन अक्ष मिळाले। त्याप्रमाणेच पाठीमागे मी तुमच्या समोर आयतकृती आकृती दाखवली हिला सुद्धा आपल्याला एक अक्ष असं दाखवतोय, एक अक्ष असं दाखवतोय। म्हणजेच ज्या रेषेने आकृतीचे दोन भाग बरोबर तयार होतात त्याला म्हणतात सममिती अक्ष। याप्रमाणे आपण आपल्या घरी अशा आकृती शोधायच्या आणि सममिती अक्ष टाकून पाहिजे। जी आकृती आपल्याला अक्षात बसली तिला म्हणजे सममिती आकृती, आणि जी जी आकृती सममिती अक्षात बसत नाही तिला म्हणतात असममिती आकृती। आणि आणखी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणलं तर ह्या घटकाचं सगळ्यात तुम्हाला सममिती म्हणजे काय? सम म्हणजे सारखी, मिती म्हणजे आकृती। जी आकृती सारखी राहते दोन्ही बाजूने त्याला म्हणतात सममिती। आणि अशाच प्रकारे आपण आपल्या पुस्तकातील घटक क्रमांक 20 याच्यातल्या जो भाग आहे तो तुम्ही घरी आपल्या वहीवर सोडवायचा आहे।